श्री दत्त भांडारच्या सभासदांना बारा टक्के लाभांश ग्राहक आणि सभासद यांचा संस्थेच्या प्रगतीमध्ये मोलाचा वाटा गणपतराव पाटील यांचं प्रतिपादन श्री दत्त शेतकरी सहकारी ग्राहक संस्था अर्थात दत्त भांडारची ग्राहकांची विश्वासार्हता आणि ग्राहकांना सुविधा देण्यामध्ये अग्रभागी राहिले असून या संस्थेची प्रगती चांगल्या पद्धतीने होत आहे ग्राहक आणि सभासद यांचा या प्रगतीमध्ये मोलाचा वाटा असून यावर्षी बारा टक्के लाभांश देत आहोत आगामी काळातही अत्याधुनिक सोयी सुविधा ग्राहकांना देण्यास आपण सातत्यानं प्रयत्नशील राहू असं प्रतिपादन श्री दत्त साखर कारखान्याचे चेअरमन उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी केलं श्री दत्त कारखाना सभागृहात आयोजित श्री दत्त शेतकरी सहकारी ग्राहक संस्थेच्या एक्केचाळीसाव्या वार्षिक साधारण सभेमध्ये ते बोलत होते यावेळी सर्व सभासदांनी विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना एकमतानं मंजुरी दिली संस्थेचे चेअरमन दामोदर सुतार यांनी प्रस्ताविकामध्ये संस्थेच्या वर्षभरामधील कार्याचा आढावा घेतला तसेच बाजारपेठेमध्ये तीव्रतेने वाढत असलेले बाजारभाव वाढती स्पर्धा आणि सहकारी संस्था असल्यानं शासन निर्बंधांचं पालन करीत संस्थेने आपली प्रागतिक वाटचाल सुरू ठेवल्याचं सांगितलं सां सन दोन हजार बावीस ते मध्ये संस्थेने एकशे सतरा पूर्णांक अकरा लाख व्यापारी नफा मिळवला असून नियमाप्रमाणे सर्व तरतुदी करून दोन लाख अष्ट्याहत्तर हजार दोनशे आठ पूर्णांक तेरा इतका निव्वळ नफा झाला असल्याचंही स्पष्ट केलं दत्त कारखान्याच्या संचालिका श्रीमती विनया घोरपडे दरगू गावडे कार्यकारी संचालक एम व्ही पाटील शरद गोधडे अंबादास नानिवडेकर प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष दगडू माने या सर्वांनी संस्थेच्या प्रगतीसंदर्भात मनोगत व्यक्त करून संस्थेला आणखी ऊर्जिता वस्त आणण्यासाठी सभासद व ग्राहकांनी दत्त भांडारमधून जास्तीत जास्त खरेदी करण्याचं आवाहन केलं प्रारंभी स्वर्गीय डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन व दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते झालं सर्वांचं स्वागत चेअरमन दामोदर सुतार यांनी केलं विषय पत्रिकेचं वाचन व वा सभा कामकाज जनरल मॅनेजर एस ए घोरपडे यांनी पार पाडलं यशस्वी चांद्रयान मोहिमेबद्दल भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला त्याचबरोबर गणपतराव पाटील यांना समाजभूषण व जीवनगौरव पुरस्कार तसेच क्षारपण मुक्तीच्या दत्त पॅटर्नला पेटंट मिळाल्याबद्दल गणपतराव पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला प्रारंभी एस ए घोरपडे यांनी दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण केली सूत्रसंचालन कर चंद्रशेखर कलगी यांनी केलं तर आभार दत्त भांडारच्या संचालिका डॉक्टर पाटील यांनी मानले यावेळी व्हाइस चेअरमन सवनिता कोळेकर संस्थेचे सर्व संचालक खरेदी विक्री संघाचे चेअरमन सातप्पा बागडी जयसिंगपूर उद्गाव बँकेचे चेअरमन सुरेश पाटील दत्त कारखाना सेवक पसंस्थेचे चेअरमन सुधाकर शहापुरे दिलीप पाटील कोथळीकर राजू कोळेकर याचबरोबर विविध संस्थांचे संचालक पदाधिकारी सभासद सुहस मडिवळ दीपक ढोणे यांच्यासह कर्मचारी वर्ग उपस्थित होता कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला ला करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा